एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपनगरचा राजा यंदा सुद्धा विराजमान झालेला आहे। 25 फुटी बाप्पा म्हणून या बाप्पाची ओळख आहे। साधी आरास करून वर्गणी आणि दानामधून हे मंडळ आदिवासी पाड्यातील मुलांना मदत करतं। आपण मुंबईतल्या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच उपनगराचा राजा या ठिकाणी आलोय आणि आपल्या सोबत पदाधिकारी आहेत। सर, किती वर्ष झाले तुम्ही हा सण साजरा करता आणि या मंडळाचं वेगळेपण नेमकं काय आहे? सर, 42 वर्ष झाली या गणेशोत्सवाला। विशेष म्हणजे हा गणपती उपनगरामधल्या सगळ्यात मोठी मूर्ती हे आमचं वैशिष्ट्य। बऱ्याच लोकांना लालबाग गिरगाव ज्यांना जमत नाही त्यांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन ही मोठी मूर्ती विजय खातूंनी इथे घडवायला सुरुवात केली। मंडळ दरवेळेला सामाजिक उपक्रम राबवत असतं, त्याच्यामध्ये विशेष करून आम्ही बऱ्याच वेळेला रक्तदान शिबिरं घेतो। रक्तदान शिबिर ह्यावेळी आम्ही घेतलं होतं, ज्यावेळेला राजाचं ज्यावेळेला पाठपूजन सोहळा होता त्यावेळेला रक्तदान शिबिर सकाळी आयोजित केलं होतं, संध्याकाळी पाठपूजन सोहळा होता। भूकंपामध्ये लातूर भूकंपामध्ये मदत असो, जव्हार, मोखाडा या आदिवासी भागांमध्ये त्यांना शाळेला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बऱ्याच वेळेला काही अंशी सगळं म्हणत नाही पण काही अंशी पुरवायचं काम केलं आहे मंडळाने। ह्यावेळेला इर्षाळवाडीला पण आम्ही पोहोचलो होतो। जी यथाशक्ती जी लोकांनी जी मदत केली धान्य रूपाने किंवा कपडे रूपाने ती इर्षाळवाडीपर्यंत पोहोचवली आम्ही। अशा पद्धतीने मंडळाचं सामाजिक कार्य चालू असतं। शैलेंद्र हायस्कूल नावाच्या शाळेमध्ये काही अशी मुलं आढळली किंवा मुली आढळल्या की ज्यांना 10वीची परीक्षेची फी 500 रुपयेसुद्धा भरता येत नाही अशा काही 45 मुलींची फी मंडळाने भरायचं यायला जबाबदारी घेतलेली आहे। हे पद्धतीचं सामाजिक कार्य करत असतो। आणि गोवर्धन जी कडून तुमच्यासाठी ही खास भेट। यंदाचा गणेशोत्सव साजरा करूयात गोवर्धन घी सोबत। गोवर्धन गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध तूप वापरा तुमच्या पदार्थांमध्ये आणि बनवा प्रत्येक आनंदाचा क्षण संस्मरणीय, कारण आता सर्व देश म्हणत आहे गर्व से गोवर्धन।